काही झालंय का? नाही दादा, काही नाही झालं. दादा आम्हाला झोप आली आहे. हो ना वैभव? होय. आम्ही हे सगळं उद्या बघू दादा. चल वैभव. तुम्ही बी उद्याच घ्या. झोपा जाऊ क्या? सरे हे काय झालंय? आयुष्यात पहिल्यांदा हे असं काहीतरी बघतोय मी. म्हणजे त्यांच्या दादांनी त्यांच्यासाठी एवढं काय काय आणलंय आणि त्यांनी रागवलेत का कधी आपल्यावर? सांगून टाकूया त्यांना. समज सरे माझे भाऊ माझ्यापासून लांब तर नाही ना जाणार. अंजू आवरला का तुझा? काय ग हे काय? आपल्याला देवळात जायचंय. अगं दाईला बी जायचं होतं. थांब मी तिला बोलवते. अगं त्यांना कशाला बोलवते संजू? त्यांना घेऊन नाही जायचंय. म्हणजे त्यांच्या समोरच जायचं पण त्यांना टाकून जायचं. नाही तर आपला राग त्यांना कळणार कसा? तुला तरी कळतंय ना. चल. अगं आलात दोघी तयार होऊन? आणि कुठं निघालात? काय आणायला चाललंय वय? म्हणजे नारळ फुलं वगैरे? अगं तायडे अंजू आपल्याला उशीर होतो ना देवळात जायला. चल लवकर. देवळात चाललंय बाई. मी बी येते. मला बी जायचंच होतं देवळात. ह्यांना फक्त सांगून येते म्हणजे हे थांबतील इकडं. हां आलेच. चल आता पटकन. अगं तायडी येते ना. अंजू तुला कसं कळत नाही ग? सांगितलं ना एकदा त्यांना घेऊन जायचं नाहीये. चल चल. अवनी आपण ताईडी संघ असं वागायला नव्हतं पाहिजे. आपण तिला घेऊन यायला पाहिजे होत. एक वेळेस आपण तिच्या संघ बोललो नसतो ना तरी चाललास. अंजू आपण हे सगळं कुणासाठी करतोय? वहिनींसाठीच करतोय ना. मग अंजू अगं वहिनी आपल्याच मागे मागे येत आहेत. अरे देवा अवनी ताईडीला लईच वाईट वाटलंय ग. आपण तिच्या संघ लईच परक्यासारखं वागतोय. अंजू आपल्याला असंच वागायचंय माहितीये ना तुला. आता तू ना काय? अगं काय ग? थांबा म्हणले होते ना मी. अगं ताई अंजू आपण दर्शन घेऊन येऊया. चल पटकन. चल. अगं सरे
कशी आहेस ग? समद बैजवर चाललंय ना? आणि काय ग, अंजलीला दिस केले होते ना? अहो नाही, तसं काय नाही, ते जरा अजीर्ण झालं होत, आमचाच जरा चुकीचा समज झाला. असं का? हिरमोडच झाला म्हणायचा? आम्हाला तर वाटलं होतं आत्ता तरी मोऱ्यांच्या घरात पळणं हरणार म्हणून. काय ग, तुमच्या घराण्याला काही शाप बिप्त नाही ना? म्हणजे सुनांना पोरच होत नाही म्हणून? अगो, अशानं घराण्याचं वंश वाढणार कसा? तुझ्यापासून झाली आहे बघ सुरुवात, तुझीच काही ती नीट शांती करून घे बाई. असं काही नाही. मग तुला का होत नाहीत मुलं? आता सांगू नको, अजून प्लॅनिंग सुरू आहे म्हणून. सांगू कस रे, तुझा जन्मच वाया गेला बघ. अगं देव माणसाच्या मागल्या जन्माच्या पापाची शिक्षा त्याला देतो, गुलाबी दिली असेल काय ग? हा पूजा झाली, चल निघूया आपण. आता तिघी जणी रोज नवस करा देवाजवळ. थांबलत का? चला. आवनी, मला ना जरा खरेदी करायची, येतेस का? खरेदी आता करायची? मग घरी नाही जायचं आपण? अगं बाहेर आलोय तर काय तरी घेऊन जाऊयात ना. बर चल. मी नाही येत, माझं जरा डोकं दुखतंय, मी घरी जाते. आणि तुम्ही बी लवकर या, जास्त उशीर करू नका. अंजू, तुला आता कसली खरेदी करायची आहे? आज खरेदीच नाही करायची, उधारी बी चुकती करायची, ती बी याचा सकट. आलं का लक्षात? चांगलंच लक्षात आलंय माझ्या. आणि तसंही मोरे घरात कुणाचा हिशोब अंगावर नाही ठेव, लगेच पेड करता. कशी पळाली ती सरी, लाज वाटली असेल तिची तिलाच. होय ना, आता देवळात किती बी खेटा घातल्या तरी देव काय तिची ओटी भरायचा नाही. तुम्हाला म्हणून सांगते, मोरे घराण्याचा इतका माज आहे तिला, आज आपण समदा माज उतरवला. आवनी, आता आपण ह्यांचा माज उतरूया, म्हणजे या परत कवाच आपल्या मोहर उभ्या राहायच्या नाही. बरोबर आहे तुझं अंजू, आपण मगाशी इथून जाताना या काय बोलल्या होत्या ग? तुम्ही तिघी रोज नवस करा. तिघी जणी रोज नवस करा, आता तुम्ही तिघी जणी रोज नवस करा देवाला, की इथून पुढे आमची भेट होणार नाही म्हणून. ए बाई, एवढं काय वाईट बोललोय का आम्ही? हो ताई, तुम्ही मला शिकवू नका. मगाशी आम्ही आतमध्ये होतो तेव्हा आमच्या वहिनीनं काय बोलत होतात तुम्ही? काय कुठे काय बोलले? तुम्ही काय बडबड करत होता ते समदा ऐकत होतो आम्ही. तिकडे तायडी होती ना म्हणून गप राहिलो. एक बाई म्हणून तरी बाईचा आदर करायला शिका. उगा उचलली जीवन लावली टाळ्याला. ए काय वाटेल ते काय बोलतेस? ओ तुमच्याकडून शिकली ती वाटेल ते बोलायला. आत्ताच तुम्ही नाही का बोललात आमच्या घराण्याला शाप आहे म्हणून? बरं कोण बोललं तुमच्यापैकी? तुम्ही
की तुम्ही कांचन मावशी, तुमचाच आवाज होता ना तो, तोंडवर करून बोलत होता शापाबद्दल. अगावनी तुला सांगते, ह्यांना दोन मुलं आहेत, पण त्यांचा काय बी फायदा नाही, कारण नवरा रोज दारू पिऊन यायचा आणि लाथा बुक्क्या मारायचा ह्यांना. मग आपले दाजी त्यांनी समजून सांगितलं, तेव्हा कुठं त्यानं दारू सोडली. आणि त्याच दाजींच्या बायको बद्दल तुम्ही असं वाईट साईड बोलता. वा कांचन मावशी, छान हा छान, आमच्या दादांनी केलेल्या उपकारांची चांगली परतफेड केलीत तुम्ही. त्यापेक्षा तुमचा नवरा तुम्हाला लाथा मुक्याने मारत होता ना, तेच बरं होतं. आणि ही बघ काय गय मायताई, अजून किती दिवस मुक्काम करणार आहे माहेरी. एक मुलगी असून बी अजून सासरी गेली नाहीस, वर्ष झालं असं लावणी, अजून नवरा घ्यायला नाही आला हिला. आमची तायडी बाजारात भेटली की तुझी आई डोळ्यात पाणी आणू आणू मन मोकळं करते, आणि तू त्याच तायडीला बोलतेस वय ग. अग जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटू दे की. आणि अंजू ती कोण ग, जन्म वाया गेला वाली ती वय, हे काय मालती मावशी. अग काय ग, आता का माग लागती ये की पुढं. आवनी अग हिला तीन तीन पोर आहेत, एक असतो मुंबईला, एक तिकडे असतो परदेशात, आणि एक मुलगी आहे ती असते बडोद्याला. वा मावशी, तुम्हाला तर तीन तीन मुलं आहेत, म्हणजे फारच सुखी दिसताय हो तुम्ही. गावनी जी माणसं मनाने सुखी नसतात ना, तीच इतरांना दुःखी करतात. मुलं तर आता विचारत बी नाही तुम्हाला असं ऐकलंय मी. मग तुम्ही आजारी पडला होता, आता कुणीच आलं नव्हतं, खरं आहे ना, बोल की. आता काय बोलते संजू, म्हणजे यांचा जन्म वाया गेला म्हणायचं की काय. तवा एक बोट दुसऱ्याला दाखवता ना, तवा चार बोटा आपल्याकडे असत्या, हे विसरू नका. आई वाईला मूल जन्माला घालावं लागतं हे कुणी सांगितलं. तायडी घरात आली तेव्हा तिचे दीर लहान लहान होते, ती तिच्या दीरांची आई झाली. तिच्या सासूची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे ना, तायडी सासूची बी आई झाली. फक्त जन्माला घालून कुणी आई नाही होऊ शकत. आणि या पुढे आमच्या वहिनींना बोलायच्या आधी ना जरा विचार करा, त्या सगळं सहन करून ऐकून घेत असतील, पण आम्ही दोघी ऐकून घेणाऱ्यातल्या नाही आहोत. आमचा सोडा तो, पण आमच्या घरातल्या कुणाला जरी तुम्ही त्रास दिलात ना, तर तुमच्या एकेकाची काय परिस्थिती आहे ना, हे चार चौघात सांगायला आम्ही मागे पुढे बघणार नाही. अहो एखाद्याला मूल होत नसेल तर तो त्याचा पर्सनल मॅटर आहे, त्याचा तमाशा करायचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. आज केलं तुम्ही हे सगळं, पण पुन्हा असं करायची हिम्मत सुद्धा करू नका, नाहीतर गाठ या अंजी अवनीशी. आणि आम्ही कोण आहोत हे माहिती आहे ना तुम्हाला, मोरेंच्या सुना. अरे सूर्या, तू माझ्यासाठी आपली सगळी काम सोडून इथे नग बसू जात, आणि ते इथे देवळात गेले येते लवकर. तू माझी चिंता नग कर. नाही नको, थांबतो. अरे म्हंटल ना, जा तू. अरे मला बघायला आहेत की वैभ्या बशा सगळे आहेत, जा. ठीक वैभ्या बशा, मी दुकानात पुढे होतो, आई घरी एकटीच आहे, लक्ष ठेवा.
सरे मी दुकानावर निघालो. वय जा तुम्ही. काय झालंय सरे? अहो काय नाही, तुझ्या आवाजावरून ओळखलंय मी. काहीतरी झालंय सरे, काय झालंय सांग की. दादा बरोबर ओळखलं तू, आणि जे काही घडलंय ना ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही आणि तुमचं हट्ट कारणीभूत आहे दादा त्याला. गावने काय झालं? उनी असं काय बोलतेस दादाशी? आज देवळात जे काही घडलं ते माहिती तुम्हाला सगळ्यांना. आम्ही वहिनींना न सांगता तिकडे गेलो होतो देवळात. काय ग, तुमच्या घराण्याला काही शाप बिपत नाही ना? म्हणजे सुनांना पोरच होत नाही म्हणून तुझा जन्मच वाया गेला बघ. अगं देव माणसाच्या मागल्या जन्माच्या पापाची शिक्षा त्याला देतो. दादा हे सगळं तुमच्या हट्टीपणामुळे चाललंय. आम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती पण तुम्ही नाही गेला. तो विषय संपला यावनी. नाही दादा, तो विषय तुमच्यासाठी संपला असेल पण लोकांसाठी नाही संपलाय अजून. आजही वहिनींना सगळ्यांचे टोमणे ऐकून घ्यावे लागतात. अवनी बास, त्यांना उघ काही बोलू नको. ते हात जोडते तुमच्या पुढे, हा विषय बंद करा आता. वहिनी अहो, तुम्ही का हात जोडताय? उलट मी तुमच्याच बाजूने बोलतेय ना, आणि मी काही चुकीचं नाही बोलत आहे. वहिनी घ्या शपथ आणि सांगा तुम्ही कधीच आई होऊ शकत नाही म्हणून. वहिनी आधी सांगा की अवनी तुझी शपथ घेते मी कधीच आई नाही होऊ शकत. वहिनी तुम्ही आई होऊ शकता. का करताय हे सगळं? वहिनी काय ते एकदा कारण सांगून टाका ना आम्हाला. मला नाही गरज वाटत तुला सांगायची. आम्ही नाही म्हणतोय ना, का कळत नाही तुम्हाला? नाही वहिनी, सारखं तुम्ही आमची मुलं आहात, आमची मुलं आहात असं म्हणून आम्ही तुमची खरी मुलं नाही होऊ शकत कधी. वहिनी, प्रशांत आणि वैभव तुमचे वीर आहेत आणि आम्ही तुमच्या जाऊ. तुम्ही आमच्या वहिनी आहात, सासू नाही. तुम्हाला आमची सासू व्हायचंय का? हा वहिनी, तसं वाटत असेल तर तसा विचारही करू नका, कारण आपली सासू आहे. बरं वहिनी, तुम्ही मला सांगा, उद्या जर आम्हाला मुलं झाली तर आमची मुलं आम्हाला सांभाळतील की तुम्हाला? तुम्हाला तुमची सिक्युरिटी नको का वहिनी? की नुसताच मोठेपणा हवाय मी माझ्या दिलांना मुलासारखं वाढवलं म्हणून?
नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.